आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 6 वाजता वर्षा निवासस्थानी शिंदे गटाच्या सगळ्या प्रवक्त्यांची बैठक होणार आहे. निकालाच्या दिवशी प्रवक्त्यांनी कशा पद्धतीनं पक्षाची भूमिका मांडावी या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल. आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विधानसभेच्या उमेदवारांशी संवाद साधतील अशी देखील शक्यता आहे. मतमोजणीवेळी काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल असा अंदाज वर्तवला जातोय. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सूरज, आधी उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं आणि आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या प्रवक्त्यांची बैठक बोलवली आहे, मार्गदर्शन करतील अशी माहिती मिळतीये. कसा वेग आलाय घडामोडींना? नक्कीच, आपण पाहतोय की विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी उद्या होणार आहे आणि यावेळी उमेदवारांनी गाफील राहून चालणार नाही. नेमकं उमेदवारांनी काय काळजी घ्यायला हवी, बूथ हे लवकरात लवकर सोडू नये, पूर्णतः मतमोजणी झाल्याशिवाय बूथ सोडू नये असं मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांद्वारे केलं जाणार आहे. VC द्वारे या उमेदवारांशी मुख्यमंत्री संवाद साधण्याची शक्यता आज व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवरती प्रवक्ते यांची देखील महत्वाची भूमिका राहणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती प्रवक्त्यांची बैठक आज बोलावण्यात आलेली आहे. ही बैठक कुठे होणार आहे याचं ठिकाण अद्याप निश्चित नसलं तरी प्रवक्त्यांवरती महत्वाची जबाबदारी राहणार, ती म्हणजे आपल्या पक्षाची भूमिका नेमकी काय मांडावी, कशा पद्धतीने मांडावी याबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हे मार्गदर्शन करणार आहेत प्रवक्त्यांना. त्यामुळे एकूणच शिवसेनेच्या देखील गोटात हालचालींना आता वेग आलेला आहे. प्रत्येक उमेदवारासोबत पर्सनली मुख्यमंत्री हे संवाद साधतच आहेत, मात्र VC द्वारे आज सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करणार असल्याचं देखील कळतंय. प्रज्ञा, सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.